बीड जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाचे बिले न दिल्याने पुण्यातील साखर संकुल येथे माजलगाव शिवसेनेच्या वतीने जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील जय महेश साखर कारखाना, पवारवाडी छत्रपती सहकारी साखर कारखाना, तेलगाव सुंदरराव सोळके साखर कारखाना या तिन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले थकवली असून इथल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून यापुढे शेती करावी की नाही हा प्रश्न पडलाय. तसेच सातत्याने साखर आयुक्तांकडे देखील याबाबतीत तक्रार करून देखील कारवाई केली जात नाही, त्यामुळे साखर संकुलाबाहेर जागरण गोंधळ घालून साखर संकुल प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. आमची मागणी आतापर्यंत आमचा जो ऊस गेलेला आहे त्याचे पूर्ण पैसे द्यायचे आणि गेल्या वर्षीचे आमचे 250 रुपयाप्रमाणे पैसे राहिलेले आहेत. 50% लोकांना त्यांनी 2050 रुपयांनी पैसे दिलेत, आम्हाला फक्त 1800 दिलेत. ते आमच्या 250 रुपयाची मागणी आणि या वर्षी ऊस गेलेला आहे त्यांचे पूर्ण पैसे द्यावे ही मागणी.